मराठा आरक्षणासंदर्भातली ही बातमी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मूक आंदोलन घेण्यात येणार आहे. खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडमध्ये मूक आंदोलन घेण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर सकल मराठा संघटना, स्वाभिमानी मराठा संघटना, संभाजी ब्रिगेडसह विविध मराठा संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी होतील. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली हे मूक आंदोलन आयोजित करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज मूक आंदोलन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते होणार आहे. एकूणच पाहता या आंदोलनाचं नेतृत्व संभाजीराजे भोसले हे स्वतः करणार आहेत. हे संभाजीराजे हे 10 वाजता या ठिकाणी येणार आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी सुसज्ज व्यवस्था जी आहे, या ठिकाणी क्रेन लावण्यात आलेली आहे, LED सुद्धा लावण्यात आलेली आहे. एकूणच पाहता या ठिकाणी 50,000 जे आहेत ते सकल मराठा बांधव या ठिकाणी येणार असल्याचंही एकूण सांगण्यात आलेलं आहे संयोजकाकडून. एकूणच पाहता या ठिकाणी महाराष्ट्रातील पूर्ण जे मराठा आरक्षणाचे समन्वयक आहेत ते सुद्धा या ठिकाणी असणार आहेत आणि जिल्हाभरातून आमदार आणि खासदार या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थिती लावणार आहेत. एकूणच आता समन्वयकाकडून असं सांगण्यात आलेलं आहे 50,000 मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. कॅमेरामन गिरीसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड.